मंगल मूर्ति पांडू मला बघितल्यावर तुझ्या चेहऱ्याचा रंग का उडतो रे काय नाही कुठे काय आहेत ना सगळे जण घरात साहेब नाहीयेत तुझ्या साहेबांकडे माझं काही काम नाहीये माझ्या परमपूज्य सासूबाई त्या आहेत ना सासूबाई त्या पण नाहीयेत सासूबाई नाहीये कुठे गेल्यात सासूबाई ते चिटणवीसांकडे पूजा आहे ना तिथे सगळे गेलेत सासूबाई पण तिकडेच गेले हो असं कसं चालेल माझं सोन्याचं अंड देणारी कोंबडी जर ह्यांच्या हाती लागली मला काय मिळणार नाही अंड पण गेलं आणि कोंबडी पण गेली सासूबाई माझ्यावरती मात करते नाही चालायचं तुम्ही निघताय का आता अरे आता जाऊन कसं चालेल आता इथेच थांबावं लागणार तुम्ही कशाला आला होता काय ना पांडू माझं जरा काम तुला काही प्रॉब्लेम आहे का कसलं काम पांडू नोकराने ना नोकराप्रमाणेच राहा नको त्या गोष्टीमध्ये नाक खुपसून आहे समजलं मी तुमचा नोकर नाहीये साहेब अरे वा नाही फारच बोलतोस तू चांगलंय बोलून घे पण उद्या माझा नोकर होशील तेव्हा माझ्याशी नीट वा नाहीतर कामावरून काढून टाकेन तुला समजलं आता सासूबाई येईपर्यंत मी इथेच थांबणार आहे Thank you.
मांडू हा ग्लास जी ते साहेब मगाशी पाणी पिऊन गेले ना जाताना तो तसाच राहिला पांडू खूप आळशी झालायस नाही म्हणजे शास्त्रे बाबांना जाऊन जवळजवळ अर्धा तास झाला तरी सुद्धा हा ग्लास अजून इथेच खोट बोलण्यास सासूबाईंनी PhD केली पण त्यांचा हा नोकर खोट बोलण्यात चौथी सुद्धा पास नाही बाई 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 असं कस असं कस वा काढून देते मस्त झाले तर मोदक माझी आई असे मोदक करायची हल्ली गेले कित्येक वर्ष असे मोदक काही खायला मिळालेले नाहीये कळतात बरं टोमणे कालिंदी ते तुम्ही शिकवाल ना मला हो हो नक्की त्यात काय एवढं नाही तशा बऱ्याच गोष्टी शिकायच्या तुमच्याकडून मला किती काही काही लपून ठेवता तुम्ही माझ्यापासून मम्मा अग काय बोलतेस तू अगं म्हणजे रेसिपीज ग तू असे एक धक्क्यावर धक्के देत जाऊ नको का बाई 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 अहो मी कसला धक्का दिला नाही काही नाही उलट भैरवच देतोय आपल्याला धक्के त्याचं काय झालं अहो आता तो उलटलाय डिवोर्स देणारच नाही असं म्हणतोय हे बघा तुम्ही नका काळजी करून आता बापाचा आशीर्वाद आहे तुमच्या पाठीशी हो तो तर आहेच पण आपण हे सगळं घरी जाऊन बोललं तर चालणार नाही का असं कसं असं कसं अहो या लोकांनी आपल्याला एवढी मदत केली आहे त्यांना सगळं माहिती असायला हवं पण काय त्याचं म्हणणं काय आता अहो त्याला म्हणे माहितीये प्रिया कुठे येते हो आणि एक ना एक दिवस तो प्रियाला शोधूनच काढणार आहे तो लाख म्हणेलो पण त्याला प्रिया सापडायला तर हवी ना अहो एक ना एक दिवस ती त्याला सापडणारच आणि शेवटी ह्यांनी तिला ज्यांच्याकडे लपवून ठेवलीये ती त्यांना एक ना एक दिवस जड होणारच की म्हणजे असं समजा की प्रिया इथे काय बाई 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 केवढ्यांदा दचकलत माधवराव अहो घाबरले ना मी मी समजा म्हणाले समजा प्रिया इथे आहे आणि तुम्ही तिला लपवलं आणि तो भैरव इथे आला तर तुम्ही काय तिला त्याच्यात आवडीत देणार आहात की काय नाही ना तुम्ही तिला लपवणार लपवणार की नाही कालिंदी ते मग सांगा कुठे लपवणार पण ती इथे नाहीच आहे ना अहो पण मी म्हटलं ना समजा ती इथे आहे तर सांगा बघू कुठे लपवणार लपवायची गरजच नाही ना आम्ही त्याला सरळ सांगू तुझा आणि तिचा काही संबंध नाही इकडनं चालता हो म्हणून हो असं कसं संबंध नाही कसा अहो तो तर म्हणतोच ना की मी अजिबात डिवोर्स देणार नाही म्हणून मग तुम्ही काय तिला आयुष्यभर इथेच ठेवणार आहात की काय येणारी चर्चा बास झाली जेवण झालं असेल तर निघूयात का आपण मलाही उशीर होतोय तुला घरी सोडून मला ऑफिसला जायचं आज ऑफिसला ऑफिसमध्ये पण गणपती बसणार आहे मग नको का मला जायला काही आयुष्यभर असं घर घर खेळत बसणार हे ना चिडले की असं काहीतरी बोलतात जे मला कळतच नाही म्हणून की नाही मला रागच येत नाही तुम्ही रागवू नका निघूया निघूया आपण किती घाई तुम्हाला माझी एक मीटिंग पण आहे नंतर प्रांजल तू सांगितलेस ना सगळ्यांना काय अगं मगाशी मी तुला सांगितलं ते काय अगं यायला यायचं
ते कुणी प्रांजल नी तुमच्याकडे राहायला येण्याबद्दल चाललंय का? जा ना प्रांजल. नाही ओ, मी इथे राहायला येते उद्यापासून 4-5 दिवस. उद्या सकाळी येईन आणि राहीन मी अगदी निवांत. अगं वेळात त्यांच्या घरात गणपती येत आणि तू 4-5 दिवस राहायला यायचं म्हणतेस? नाही नाही अजिबात नाही. आहो गणपती बाप्पा आलेत म्हणूनच येणार आहे मी. आणि तुमच्या आवडीचे मोदकही शिकीन ना कालिंदीताईंकडून. काय कालिंदीताई शिकवाल ना? हो ना. आणि कालिंदीताई चालेल ना मी इथे राहायला आले तर? हो हो चालेल ना. अहो तुमचंच घर आहे आणि बाप्पा घरी असताना कोणाला कशासाठीच नाही म्हणून. बघा त्या हो म्हणाल्या. पांडुदादा अजून थांबलाय का? हा अहो काय माहित नाही. तुम्ही प्रांजलताईंना सांगा ना की तो आलाय म्हणून. हो माझा फोन बंद आहे म्हणून मी नाही आणला. तुमचा फोन द्या. नाही हो तुम्हाला ठाऊक आहे ना आम्हाला मोबाईल बाळगायचा नाही म्हणून सांगितलंय. हो पण मग मम्मा आणि पप्पा निघाल्यावर प्रांजल फोन करणार आहे ते कोणाच्या नंबरवर? घरच्या फोनवर. आणि तो तर हॉलमध्ये बहिरू बसलाय तिथे. पांडुदादा आता काय करायचं? फोन आला तर? काय हो मी इथे राहायला येते म्हणल्यावर बघा त्यांना किती टेन्शन आलंय. कशामुळे आलं असेल एवढं टेन्शन? मला काय माहिती. चल निघूयात आता. ज्यासाठी तू हे सगळं केलंस ते झालं ना आता. बाई 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 हो मी कशासाठी काय केलं? तुला संशय होता ना की मी प्रियाला इथं कुठेतरी लपवून ठेवलंय म्हणून. छे छे तसं काहीच नाही. आणि तुम्ही कितीही लपवून ठेवलं ना तरी मला कळणारच आहे प्रिया कुठे आहे ते. कसं काय कळ कालिंदी ते काय झालं काय हवंय का? नाही नाही आता आम्ही निघतो म्हटलं. निघालात? हो नाही म्हणजे माझा ना इथून पायच निघत नाहीये. पण यांना जायचंय ऑफिसमध्ये तिकडे पण गणपती आहे ना आणि पुन्हा कसली तरी महत्वाची मीटिंग पण आहे. हो म्हणत होते मग अशी. अहो निघतायत हे. हो हो आलोच. माधवराव खूप छान वाटलं इथे. शिवाय बाप्पाचा आशीर्वाद मिळाला ते वेगळंच. चला निघते मी. हा मम्माला इथे येण्यापासून थांबवा. प्रयत्न करतो पण तिने नाही ऐकलं तर? तिने नाही ऐकलं तर मग प्रियाताईला परत तिथे पाठवायचं. चालेल आम्ही निघालो ना की तुम्ही लगेच फोन करा तिकडं. हो हो करते लगेच करते. बाई 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 बघितलं का बाप लेकीचं प्रेम किती उतू जाते ते. मम्माची तर काही किंमतच नाही. तसं नाही ग मम्मा. अगं उद्या सकाळी आपण भेटतोच आहे की मी येतेच नाश्त्याला. उद्या बापांचं विसर्जन आहे ना मग आपण सगळ्यांनी नाचायचं बरं का? खूप मजा येईल. नाही नाही म्हणजे मी तसं थोडंसंच नाचेन तुमच्या गेटपर्यंत. मग तुम्ही तिथून पुढे जा बाप्पाच्या विसर्जनाला आणि मी घरीच थांबेन. हा आता हे ठरलं म्हणजे ठरलं म्हणजे ठरलं. चला निघायचं का आता? हो येते. हा हा
काय झालं? डोकं फुटायची वेळ आली आता. चार दिवस त्या बिनाचं इथे राहायला येणार आहेस? अरे काय करायचं आपण आता? मलाही कळत नाही आता काय करायचं ते. आई बाबा आजचा दिवस गेलाय ना, तसंच काहीतरी करू ना आपण उद्या. पण उद्या काय करूया? एका दिवसाचा प्रश्न नाहीये. चार दिवस किती? चार दिवस वीणा ते इथे राहायला येणार आहेत. आता या प्रियाला कुठे लपवायचं आपण? बाबा मी पप्पांशी बोलले, मामा जर का खरंच इथे आली ना तर आजच्या सारखं प्रिया तिला आपण पुन्हा तिथेच पाठवायचं. अगं पण असं किती दिवस करणार होत आपण प्रांजल? त्या प्रियाच्या मनाचा जरा विचार करा ना. तिला वाटत असेल आपण जणू काही एखादे मोठे गुन्हेगार आहोत आणि पोलिसांपासून वाचण्यासाठी सतत पळतोय आपण. तिलाही काही भावना आहेत की नाही आहेत? पण आपण हे सगळं तिच्या भल्यासाठीच करतोय ना. अगं पण म्हणून काय वाटेल ते करायचंय का आपण? दादा तू जरा शांत हो ना, आपण नंतर विचार करू या विषयावर. आधी तिला इथे बोलवायचंय ना, तिला फोन कर. हो करते. प्रांजलचा फोन आहे, जा बघा पटकन जा. हॅलो. कोण बोलताय? अरे मेवणी बाई, बोला बोला, काय म्हणताय? अच्छा आश्चर्य वाटलं असेल ना, मी कसं काय ओळखलं ते. काय म्हणताय मेवणी बाई, इकडे कसं काय फोन केला तुम्ही? मी मम्मी पप्पा तिकडे आलेत ना तुमच्या घरी. काय नाही, मम्मा पप्पा इथून निघाले ना तर ते पोचलेत की नाही हे विचारायला फोन केला होता. ठीक आहे ते पोचले नाहीयेत ना. ठीक आहे. कधी निघालेत? हॅलो हॅलो, असं काय फोन कट केला? असं कसं काय फोन कट केला? नक्कीच काहीतरी गेम दिसतोय. देवा लक्ष ठेवा. आता कुठल्याही क्षणी मामा येणार आणि भैरव तर इथेच थांबलाय. मी मी आता बाहेर कसं जायचं? काय झालं? प्रिया निघाली का तिकडून? काय गए प्रांजल? अगं बोल ना, काय झालं? प्रांजल काही गडबड झाली का? भैरव आलाय तिथे. काय हो ना, आता भैरवनेच फोन उचलला होता. मम्मा पण आता तिथे पोहोचेल. मला नाही वाटत प्रिया त्याचं इथे पटकन येणं शक्य आहे. सगळा घोळ झालाय, सगळा घोळ झालेला आहे. बघितलंस ना मंग्या, आधीपासून सांगत होतो घोळ होणार आहे म्हणून, पण नाही ऐकलत माझं. मारे ती कुठली चोराची स्टोरी रंगवून रंगवून सांगत होतास? नसते काहीतरी प्लॅन बनवताना तुम्ही आणि तुम्ही सगळे लगेच होला हो करता. हे सगळं प्रकरण ना आता आपल्या अंगाशी येणार आहे. म्हणजे ज्यांच्यापासून लपवायचं होतं त्यांच्या समोर नेऊन उभी केली आपण प्रियाला. आता काय, आता जे होईल ना त्याला आपल्याला तोंड द्यावं लागणार आहे. या सगळ्यामुळे ना सगळे संबंध बिघडून जाणार आहेत. आता मला एक गोष्ट कळत नाही, तो भैरव आता तिथे कशाला आलाय? मग घ्या, आता ह्या प्रश्नावर चर्चा करून तो भैरव तिथून जाणार आहे का नाही ना, त्यापेक्षा आता काय करायचं, तिला कसं वाचवायचं ह्यावर चर्चा करायला नको का? प्रांजल तू पप्पांना लगेच फोन कर. लाव ना फोन. चल प्रियाताई, बेल वाजली, आता काय करायचं? नक्की मामा आले असणार. एक काम करा, दरवाजा उघडा तुम्ही आणि एकदम नॉर्मल वागा. मामा तिच्या रूम मध्ये गेली ना की मग पप्पांना सांगा की मी इथेच आहे म्हणून. ते नक्की काहीतरी मार्ग काढतील. हा जा जा, जा तुम्ही जा.
साहेब तुम्ही बसा, मी पाहतोय कोण आहे ते। बघ बघ, आमच्या परमपूज्य सासूबाई आले असतील, त्यांना त्यांच्या जावयाच्या आगमनाची वर्दी दे। बाई 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 पांडू, अरे दरवाजा उघडायला किती वेळ लावलास, हल्ली ना कामात लक्षच नाहीये तुझं। शांता कुठे गेली? शांता भैरव साहेब आलेत। अगो बाई, आता तो कशाला आला इथे? एक मिनिट, तू दरवाजा उघडास ठेव, मी बघते। चल आता ऑफिसला चल। थांब थांब थांब, हा बोल प्रांजल। पप्पा तुम्ही कुठे आहात, म्हणजे घरी पोहोचलात का? हो, म्हणजे आताच मामाला सोडलं आणि मी आता ऑफिसला निघालोय। म्हणजे तुम्ही घरात गेलाच नाहीत? नाही का ग। पप्पा ऑफिसला जाऊ नका, सगळा घोळ झालाय। का ग, काय झालं? मी तुम्ही इथन निघाल्यावर लगेचच प्रिया तिला तिथन निघण्यासाठी म्हणून फोन केला, तर तो फोन भैरवने उचलला। काय, म्हणजे तो घरी आलाय? हो ना, त्यामुळे ताईला पण तिथून निघता येणार नाहीये। अरे पण तुझी मामा पण घरी येऊन पोहोचली ना। तेच तर आहे ना, मला काहीच कळत नाही आणि आम्ही सगळे इथे खूप टेन्शन मध्ये आहोत। नाही तू काळजी करू नकोस, मी बघतो काय करायचं ते। ठीक आहे, तू थांब इथेच, मी घरी जाऊन येतो, नंतर जाऊ ऑफिसला।